नमस्कार, हर्ष पाटील रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत व्हेजमध्ये असणारी रेसिपी, आणि त्या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत ताट वडी कशी करणार आहोत ती रेसिपी. तर पाहूया त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया. 1.5 वाटी बेसन घेतले आहे, चणा डाळीचं बेसन, एक मिडियम आकाराचा कांदा चिरून घेतलेला, 2 मोठे चमचे तीळ, पांढरे तीळ, मुठभर कोथिंबीर, आलं आणि लसूण आणि मिरची ठेचून घेतलेलं आहे ओबडधोबड वाटून, हिंग 1/2 चमच, 1 चमच मोठा तेल, 1 मोठा धना पावडर चमच, छोटा 1/2 चमच ओवा, छोटा 1/2 चमच जिरे आणि हळद घेतले 1/2 चमच, 1.5 चमचा मोठा बेडगी मिरची पावडर आणि 1/2 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. एका मोठ्या बाउलमध्ये मी हे पीठ ओतून घेतले. बेसन, कांदा चिरलेला, कोथिंबीर, ठेसा, आलं लसूण मिरचीचा आहे ठेसा, तीळ, हे नंतर लागणार आहेत आपल्याला, हिंग, धना पावडर, हळद, जिरे आणि ओवा, बेडगी मिरची पावडर, तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, तेल मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स करून घेत आहे आणि कांदा टाकला आहे ना आपण, त्या कांद्याच्या ह्याच्यातच आपण मिक्स करून घेणार आहे. नंतर पाणी ॲड करायचं आहे. आता हे मिक्स करून झालेलं आहे, 2 ते 3 मिनटं मिक्स करून घेतलं आहे. पाणी सुरुवातीला का नाही टाकलं, तळायला घेतलं की किंवा वाफवायला घेतलं ना आपण, तर मग ती वडी पाणी सोडते, कांदा पाणी सोडतो, म्हणून कांद्यामध्येच मिक्स करून घेतलेलं आहे 2 ते 3 मिनटं पीठ. आणि आता मी पाणी ॲड करते. अर्धा ग्लास मी पाणी ॲड केलेलं आहे. 1/2 ग्लास मी अजून ॲड करून घेणार आहे. एकूण आपल्याला 1/2 ग्लास पाणी लागलेलं आहे. आणि आता हा एक जीव करून घेते मी. आता हा हे मिक्स करून झालेला आहे आणि ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे. हे पीठ आता आपण ताटात ओतणार आहोत आणि हे वाफून घ्यायचं आहे आपल्याला. तेल टाकते, तुम्ही आवडीनुसार तेल टाकू शकता. आता मी हे पीठ ओतून घेते. आता ताटामध्ये मी ओतून घेतले आहे, तर पसरून घेऊया अशा प्रकारे. इथं पीठ ताटामध्ये पसरलं नाही, तिथं अशा प्रकारे आपण पसरून घ्या. तेल टाकून घेते. मी आता टाकून घेतलेले ताट वडीवर, परत 1-2 वेळा टॅप करूया. पाणी गरम करून घेतलं आहे पातेलीमध्ये. 1.5 ग्लास पाणी ओतलं होतं पातेलीत. आता हे ताट आपल्याला, हे बेसन आता वाफून घ्यायचं आहे झाकण ठेवून. 20 मिनटं मीडियम गॅसवर
वाफून घ्यायचं आहे, झाकण काढायचं नाही 20 मिनिटं झाल्याशिवाय. 20 मिनिटे झाली आहेत. वडी चेक करूया शिजली आहे की नाही. ताटवडी काहीच चिकटलेलं नाही आहे सुरीला. गॅस बंद करते आणि झाकण ठेवून परत 15 ते 20 मिनिटं आपण तसंच झाकण ठेवणार आहे. आणि नंतर 15-20 मिनिटं झाल्यानंतर बाहेर काढायचं आहे हा ताट आणि 3 ते 4 तासासाठी थंड करून घ्यायचं आहे. आणि मग वडी पाडायची ताटवडीच्या आणि मग त्या तळून घेणार आहोत. ताटवडी आपली पूर्णपणे थंड झाली आहे. आता आपण वडी पाडून घेऊया. सुरीला थोडं कापायच्या अगोदर तेल लावून घ्या. अशा प्रकारे मी वडी पाडून घेते. अशा प्रकारे सर्व वडी मी कट करून घेतली आहे. हे पहा आपली ताट वडी. आता मी तळून घेणार आहे. तेल गरम करायला ठेवलं होतं. एक ते 1.5 मिनिटं आपण मीडियम गॅसवर तळून घेऊया आणि मग परत पलटी करून घेणार आहोत. घेतली आहे तर दुसरी बाजू पण मी पलटी करून घेतली आहे. 1 ते 1.5 मिनिटं तळून घेणार आहे. वडी रेसिपी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.